नमस्कार, मी स्वाती गोडसे टॉक टाइम यांच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्रेक्षक हो, आजचा आपला विषय आहे शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्याचे 5 मंत्र. आणि या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत प्राध्यापक रवींद्र भारती सर. तर सुरुवातीला मी सरांची आपल्याला थोडक्यात ओळख करून देते. रवींद्र भारती हे भारतीय शेअर मार्केट इन्स्टिट्यूटचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. एका कर्जबाजारी शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन देखील त्यांनी कमी वयात शेअर मार्केटमध्ये आपलं अस्तित्व निर्माण केलंय आणि हे सिद्ध करून दाखवलंय की एक सर्वसाधारण माणूस देखील शेअर मार्केट या क्षेत्रात चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकतो. 30 एकरात रिसॉर्टचं काम चालू केलंय त्यांनी आणि 69 कोटींचा हा प्रोजेक्ट कोणतंही लोन न घेता ते पूर्ण करतायत. त्यांनी स्वतःचं हेलिकॉप्टर देखील बुक केलंय, स्वतःचं प्रायव्हेट हेलिकॉप्टर घेणार आहे. ते महाराष्ट्रातले दुसरे मराठी व्यक्ती आहेत. त्यांनी आजपर्यंत 2 लाखांपेक्षा अधिक लोकांना शेअर मार्केट या क्षेत्रात आर्थिक प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवलंय. तर वेल्थ मॅनेजमेंटच्या माध्यमातून जवळपास 500 कोटींची संपत्ती ते स्वतः मॅनेज करतायत आणि सध्याच्या घडीला देशात त्यांच्या 250 अधिक फ्रँचायझीज आहेत. आणि त्यांच्याकडून आज आपण शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्याचे 5 मंत्र याविषयी मार्गदर्शन घेणार आहोत. तर रवींद्र भारती सर, आपलं खूप खूप स्वागत आहे टॉक टाइम आमच्या खास कार्यक्रमात. थँक्यू सर. पहिलाच प्रश्न आणि तो म्हणजे शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्याचा सर्वात पहिला मंत्र नेमका कोणता? आज आपण आपल्या ह्या प्रोग्राममध्ये आपण शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्याचे 5 मंत्र आणि हे खूप महत्वाचे आहेत. हे जे मंत्र आहेत मी वॉरेन बफेट सरांकडनं त्यातले 3 मेजर जे मंत्र आहेत ते शिकलेलो आहे. तर मित्रांनो, मला या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की शेअर मार्केटमध्ये की सगळ्यात पहिला यशस्वी होण्याचा मंत्र म्हणजे स्टार्ट अर्ली. म्हणजे शेअर मार्केटमध्ये तुम्ही लवकरात लवकर सुरुवात करा. कारण आपण जर बघितलं, वॉरेन बफेट सरांनी वयाच्या 11व्या वर्षी शेअर मार्केटमध्ये सुरुवात केलेली आहे, लक्षात घ्या. तर बरेच लोक काय करतात, शेअर मार्केट विषयी बऱ्याच लोकांनी ऐकलंय, बऱ्याच लोक इकडनं तिकडनं माहिती पण घेतात, पण लोक ऍक्शन घ्यायला खूप कमी लोक हे करतात. कारण ऐकून उपयोग नाहीये, आपल्याला मार्केटमध्ये ऍक्शन घेणं खूप महत्वाचं आहे. आता त्याच्यामुळे स्टार्ट अर्ली हा शेअर मार्केटमध्ये सक्सेसफुल होण्याचा पहिला मंत्र आहे. आणि बरेच जे लोक असतात की आता काही वयस्कर लोक म्हणतील की सर माझं वय 50 झालं, 55-60 झालं, मी कसं लवकर सुरुवात करणार? तर तुमचं जे काय वय आहे आज, त्या वयामध्ये जितक्यात कमी वयामध्ये आपल्याला सुरुवात करता येईल तितक्या कमी वयामध्ये आपण स्टार्ट केलं पाहिजे. काही लोकांची मुलं आता प्रेक्षक असतील, त्यांची मुलं 10 वर्षापेक्षा जर तुमची मुलं जास्त वय असेल त्यांचं, तर त्यांना मार्केटचा अभ्यास करू द्या, त्यांना मार्केट विषयी थोडं थोडं नॉलेज द्या आणि त्यांचंही तुम्ही मायनरचं डिमांड अकाउंट ओपन करू शकता. जितक्या लवकर स्टार्ट करता येईल आपल्या लाईफमध्ये तितके मोठे पोर्टफोलिओ आपले बनणार आहेत. त्याच्यामुळे स्टार्ट अर्ली हा शेअर मार्केटमध्ये मॅडम सगळ्यात महत्वाचा पहिला मंत्र आहे शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्याचा. बरोबर, स्टार्ट अर्ली हा पहिला मंत्र आहे असं आपण म्हणू शकतो. मग दुसरा मंत्र कोणता आहे? 5 मंत्र आपण आज खरं तर तुमच्याकडून जाणून घेणार आहोत, त्यातला दुसरा मंत्र नेमका कोणता? येस येस मॅडम, स्टार्ट अर्ली अँड सेकंड मंत्र इज इन्व्हेस्ट रेग्युलरली. लक्षामध्ये, कारण शेअर मार्केटमध्ये जर आपण पाहिलं तर रेग्युलर इन्व्हेस्टमेंट ही सुद्धा खूप महत्वाची आहे. मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचे 2 मुख्य प्रकार आहेत, एक म्हणजे ट्रेडिंग आणि दुसरा म्हणजे इन्व्हेस्टमेंट. आता इन्व्हेस्टमेंट जो असतो ते 2 प्रकार आहे, एक म्हणजे लमसम आणि दुसरा म्हणजे SIP. आता लमसम म्हणजे काय? एकदम पैसे टाकणे. आणि SIP म्हणजे दर महिन्याला आपण सिस्टमॅटिक पद्धतीने मार्केटमध्ये. आता लोकांना वाटतं की SIP म्हणजे फक्त म्युच्युअल फंडची SIP, असं नाहीये. या ठिकाणी प्रेक्षकांना सांगू इच्छितो, आपण दर महिन्याला चांगल्या कंपन्यांचे शेअर्स एका फिक्स अमाऊंटचे घेणे त्याला पण आपण SIP म्हणू शकतो. तर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट रेग्युलरली ह्याचा अर्थ असा आहे की एकदम जर तुमच्याकडे पैसे असतील तर एकदम जर टाकलेच पाहिजे, पण आपण दर महिन्याला आपण SIP केली पाहिजे, दर आठवड्याला आपण SIP केली पाहिजे, दर दिवसाला आपण SIP केली पाहिजे. आता लक्षात घ्या, जर विहीर आहे, विहीर जर भरलेली विहीर जर आपण उपस्थित ती खाली होणार आहे, पण विहिरीला जर खालून झरा लागलेला असेल तर ती विहीर भरत भरत राहणार आहे मित्रांनो. तर मला सांगायचं काय, इन्व्हेस्ट रेग्युलरली. जे लोकांचा डेली इन्कम असतो, धंदा असतो, ज्यांचा डेली काउंटर असतो, कॅश काउंटर, किंवा डेली ज्या लोकांना पैसे येतात, त्या लोकांनी डेली मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. माझं दररोज मार्केटमध्ये मी 3 लाख 4 लाख 5 लाखांचं मी डेली मार्केटमध्ये बाईंग करत असतो आणि हे मी वर्षानुवर्ष करतोय. म्हणून आज माझा जवळपास 100 करोडच्या आसपास माझी वेल्थ गेलेली आहे. तर माझी मला सांगणं तुम्हाला याच ठिकाणी आहे की ज्यांना ज्यांचे व्यवसाय आहेत, ज्यांना दर आठवड्याला पैसे येतात, त्यांनी दर आठवड्याला मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करा, चांगल्या कंपन्यांचे शेअर्स घ्या. आणि जे लोक नोकर वर्ग आहे, व्यवसाय, जे लोक स्वतः जॉब करतात, नोकरी करतात, अशा लोकांनी दर महिन्याला मार्केटमध्ये पैसे आपण इन्व्हेस्ट केले पाहिजे, रेग्युलरली इन्व्हेस्ट करत राहिले पाहिजे. शेतकरी वर्गाला माझ्या 3 महिन्यातून 6 महिन्यातून वर्षातून 1-2 पैसे येतात, तर त्यांनी ते पैसे लमसम मध्ये वर्षातून 1-2 टाकले पाहिजे. हे 2 मंत्र अत्यंत महत्वाचे तुम्ही सांगितले. तर सर, शेअर मार्केटमध्ये काम करण्यासाठी डिमॅट अकाउंट लागतं, मग त्या अकाउंट साठी नेमके कोणकोणते डॉक्युमेंटची गरज असते? येस, शेअर मार्केटमध्ये काम करण्यासाठी आपल्याला डिमॅट अकाउंट साठी आपल्याला नॉर्मल KYC लागते, आधार कार्ड, पॅन कार्ड,
कॅन्सल चेक किंवा 6 महिन्याचं बँक स्टेटमेंट. आणि हे जर तुम्ही हे डॉक्युमेंट तुम्ही आपल्या एक नंबर दिलेला आहे याच्यामध्ये स्क्रीनवरती 70 57 10 10 10 ह्या नंबरला डिटेल मध्ये मिस कॉल द्या. आता त्या नंबरला आपलं लेक्चर झाल्यानंतर कॉल करा. आपली टीम तुम्हाला व्यवस्थित डीमॅट साठी कशा पद्धतीने काम करायचं, कारण डीमॅट ओपन केल्यानंतर आपण फ्रीमध्ये इंटरडेचे टार्गेट स्टॉप लॉस पोझिशनचे कॉल माझा लॉंग टर्मचा 16 कंपन्यांचा पोर्टफोलिओ सांगितला जातो. दर महिन्याला एसआयपी साठी 10 कंपन्यांचे शेअर्स आपल्याकडे भारतीय शेअर मार्केटमध्ये डीमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर आपल्या क्लायंट लोकांना फ्री ऑफ कॉस्ट हे दिले जातात. त्याच्यामुळे तुम्ही लगेच नंबरला ह्या मिस कॉल द्या आणि डीमॅटचे डॉक्युमेंट वगैरे काय कागदपत्र लागतात आपली टीम तुम्हाला आणखीन समजून सांगेल आणि कशा पद्धतीने शेअर मार्केटमध्ये सुरुवात करायची, कुठले शेअर घ्यायचे. हे आता आपला हा टीव्हीवरचा प्रोग्राम संपला की मी लगेच आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला मी विनंती करेल सगळ्यांना जे लोक समोर व्हिडिओ पाहतायत लगेच तुमच्या मोबाईल मध्ये ओपन करा, युट्यूब चालू करा. युट्यूब मध्ये भारतीय शेअर मार्केट मराठी असे टाईप करा, आपला युट्यूब चॅनल सर्च करा आणि त्यावर लगेच सुरू होणारा आपला शेअर मार्केटचा फ्री सेमिनार थोड्याच वेळात लगेच मी टीव्हीवरचा प्रोग्राम झाला की लाईव्ह येतोय. तर सर मग स्टार्ट अर्ली आणि इन्व्हेस्ट रेग्युलरली या दोन मंत्रानंतर तिसरा तो कोणता मंत्र आहे ज्याच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये आपण यशस्वी होऊ शकतो? येस, त्याच्यानंतर मॅडम स्टार्ट अर्ली हा आपण पहिला मंत्र पाहिला, इन्व्हेस्ट रेग्युलरली कंटिन्युअसली इन्व्हेस्टमेंट करत राहा तो आपण सेकंड मंत्र पाहिला. त्याच्यानंतर तिसरा मंत्र आहे इन्व्हेस्ट फॉर लॉंग टर्म. मार्केटमध्ये आपण लॉंग टर्म साठी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. जसं आपण जमिनी विकत घेतो, आपण फ्लॅट विकत घेतो, आपण 2-4-6 महिन्यासाठी किंवा 2-5 वर्षासाठी विकत घेतो का? नाही, आपण पुढच्या पिढ्यांसाठी आपण जमिनी विकत घेतो, पुढच्या पिढ्यांसाठी आपण फ्लॅट विकत घेतो. त्याच पद्धतीने शेअर मार्केटची गुंतवणूक देखील आपण पुढच्या पिढ्यांसाठी केली पाहिजे. मला हे ठिकाणी तुम्हाला सांगायचंय, कारण आपल्या भारतात खूप सारे लोक आहेत की आज फक्त डिव्हिडंड बोनसवर जागतायत, मस्त समुद्र किनारी फिरून लाईफ एन्जॉय करतायत, पण आपण काय करतो लॉंग टर्म साठी शेअर्स ठेवत नाही. आपले लोक काय चूक करतात की 5-10% प्रॉफिट झाला की लगेच प्रॉफिट बुक करतात. आपण लॉकडाऊन मध्ये पण पाहिलं लोकांनी 5-5-10% मध्ये लॉकडाऊन मध्ये ज्यावेळेस मार्केट डाऊन आलं होतं 50% लोक, आणि 50% डाऊन आलं पण 300% नंतर मार्केट वाढलं, 300-200% प्रॉफिट झाला, पण लोकांनी काय केलं 5-10% लगेच प्रॉफिट झाला आणि तो विड्रॉल करून टाकला, प्रॉफिट बुक करून टाकला. आणि मग जो मोठा 200-300% प्रॉफिट आहे 5-6 महिन्यामध्ये जे आता डबल टेबल पैसे झाले लोकांचे, तर ते लोकांचे झाले नाही. तर प्रॉब्लेम काय होतो, इन्व्हेस्ट फॉर लॉंग टर्म, लॉंग टर्म साठी जर आपण इन्व्हेस्ट केलं तर आपले शेअर मल्टीबॅगर होतात. ज्याने बघा एमआरएफ ज्याने 100 रुपयाला घेतला आज 1 लाख रुपये, ज्याने 5,000 ला घेतला त्याच्या आज 1 लाख रुपये प्राइस चालली, म्हणजे कितीतरी पटीने वाढला. पण का वाढला त्यांचा, ते लॉंग टर्म साठी थांबले तरच त्यांना त्याचा बेनिफिट होणार आहे. आणि तुम्ही जर लॉंग टर्म साठी थांबले नाही, छोट्या प्रॉफिट मध्ये जर आपण बुक केला तर मार्केटमध्ये मित्रांनो आपण मोठे श्रीमंती आपण पाहू शकत नाही. मोठे जे 5 कोटी 100 कोटी 50 कोटी 10 कोटी असे जर मोठे पोर्टफोलिओ जर तुम्हाला बनवायचे असतील तर तुम्हाला मार्केटमध्ये चांगले शेअर्स घेऊन लॉंग टर्म साठी थांबावं लागेल. त्यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊ इच्छितो या ठिकाणी, एक रेफरन्स डेटा पॉइंट तुम्हाला देऊ शकतो या ठिकाणी. आज आपण पाहिलं तर वॉरेन बफेट सरांची जी संपत्ती आहे ती 7 लाख करोडची, किती 7 लाख करोड. आणि ह्या 7 लाख कोटीपैकी मित्रांनो मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय, त्यांनी वयाच्या 11व्या वर्षी सुरुवात केली. पण वय वर्ष 11 ते वय वर्ष 60 इथून पुढे, म्हणजे वयाच्या 60व्या वर्षाच्या पुढे त्यांची 96% संपत्ती वाढली आहे आणि वयाच्या 60 वर्षापर्यंत फक्त 4% संपत्ती. म्हणजे विचार करा की लॉंग टर्मची ताकद किती मोठी आहे. आपण आज 10 दाणे पेरले की 100 दाणे उगवतात, 100 पेरले की 10,000 दाणे उगवतात, 10,000 पेरले की आपल्याला 1 कोटी दाणे उगवतात. पण हे मल्टीप्लाय कंपाऊंडिंगची ताकद तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये लॉंग टर्म साठी इन्व्हेस्टमेंट करून मोठे शेअर मार्केटचे 7 बारे आपण तयार करू शकतो, जसे जमिनीचे 7 बारे आहेत तसे. सर तुम्ही अनेकांना मार्गदर्शन केलेलं आहे, तर ज्यांनी तुमचं मार्गदर्शन घेतलेलं आहे अशांच्या काही प्रतिक्रिया आपल्यापर्यंत आलेल्या आहेत त्या आपण बघूयात. अंधारामध्ये मला चांगला उजेड दिसला की बाबा गेलेले पैसे आपल्याला कमवायचे, लॉस हा नाही पाहिजे आपल्याला. म्हणून मी आलो इथं सागर सरांकडे इन्क्वायरी केली, फ्री सेमिनार जो असतो त्यांनी सांगितलं, त्यामध्ये मग शेअर मार्केट काय असतं कसं केलं पाहिजे त्यांनी त्यामध्ये माहिती दिली. आता मला 100% खात्री झाली की मी या सगळ्या रिकवर करून प्रॉपरली ट्रेडिंग करू शकतो आणि मी 2-3 ट्रेड ट्राय पण केले, त्याच्यामध्ये मला 10% प्रॉफिट झालेला आहे. नमस्कार, मी प्रिया गोसावी. मी फेसबुकवरती भारतीय शेअर मार्केटची ॲड पाहिली होती, त्यानंतर मी भारती सरांचं सेमिनार पाहिलं यूट्यूबवरती. सेमिनारमध्ये सरांनी खूप छान प्रकारे समजवून सांगितलं, त्यानंतर मी त्यांचा कोर्सही जॉईन केला. कोर्समध्ये महेश सरांनी आणि रवींद्र भारती सरांनी खूप छान प्रॅक्टिकली शिकवलं. तर प्रेक्षक हो, रवींद्र भारती सर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठीचे 5 मंत्र, यावरती ते मार्गदर्शन करतात. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो, बघत राहा टॉक टाइम.
ब्रेकनंतर टॉक टाइम यांच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी ते कोणते पाच मंत्र आहेत ते पाच मंत्र आपण जाणून घेतोय आणि रवींद्र भारती सर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. सर, बऱ्याच जणांना शेअर मार्केटमध्ये लोकांना आर्थिक नुकसान लॉस होण्याची देखील भीती वाटत असते, तर अशा भीती वाटणाऱ्या नागरिकांना तुम्ही कसं मार्गदर्शन कराल? मला एकच सांगायचंय की भीती, कोणाला गाडी चालवायची भीती वाटते, कोणाला पोवायची भीती वाटते, डर के आगे जीते, कुठल्याही गोष्टीची भीती ही सुरुवातीला वाटणारच आहे. कुणीही साहजिक प्रत्येक गोष्टीची, मी ज्या वेळेस बोलायला सुरुवात केली भीती वाटली, प्रत्येक गोष्ट कुठल्याही गोष्टीची जी सुरुवात असते ती भीतीपासूनच सुरुवात होते. पण आपल्याला धाडस करणं हे लाईफमध्ये खूप गरजेचं आहे. घाबरलो तर आपण आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकत नाही मित्रांनो. आणि लक्षात घ्या, शेअर मार्केटमध्ये भीती काय होते, शेअर मार्केटमध्ये भीती वाटते लॉसची. तर लॉसचं बद्दल मी तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो इच्छितो आपल्या प्रेक्षकांना की शेअर मार्केटमध्ये लॉस किती ठेवायचा ना हे आपल्या हातामध्ये. त्यासाठी स्टॉप लॉस नावाचा एक प्रकार आहे शेअर मार्केटमध्ये. आपण जर म्हणलं की बाबा मला दिवसभरामध्ये ट्रेडिंग करायचंय पण मला 200 रुपयाचा लॉस परवडतो, आपण फक्त 200 रुपयाचा स्टॉप लॉस लावू शकतो. आपण जर म्हणलं की मी जास्तीत जास्त दिवसाला 500 रुपयाचा लॉस बेअर करू शकतो, तर आपण 500 रुपयाचा लॉसचं आपण स्टॉप लॉस लावू शकतो. आणि आपण म्हणलं 2000 टार्गेट प्रॉफिटचं, तर आपण 2000 प्रॉफिटचं टार्गेट सुद्धा लावू शकतो. तर ज्या लोकांना इथं भीती वाटते त्या मित्रांना माझ्या मला या ठिकाणी सांगायचंय की घाबरू नका, शेअर मार्केटमध्ये स्टॉप लॉस हा प्रकार आपल्यासाठी आहे. आपल्याला जेवढा लॉस पाहिजे तेवढा आपण आपला ब्रेक लावायचा, त्याच्या पुढे लॉस होणार, एकही रुपये तुमचा त्याच्या पुढे लॉस होणार नाही. ही टेक्निक, ही कन्सेप्ट शेअर मार्केटमध्ये, ही फॅसिलिटी तशी अवेलेबल करून दिलेली आहे. आणि जर आपण रिस्क नाही घेतली तर आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही मित्रांनो. जर आपल्याला आता जे लाईफ चाललंय, बघा मी बघतो आपल्याला काय रोज रोज तेच लाईफ चाललंय, लाईफमध्ये काही स्पेशल नाहीये. आज बऱ्याच लोकांची मुलं सुद्धा म्हणतात की बाबा मी दुसरं काय पण करेल पण तुमच्यासारखं बनायचं नाही मला. का? ते आपलं स्ट्रगल पाहतायत, आपल्याला किती ताण आहे आपल्या डोक्यावरती, डायबिटीज, बीपी, प्रेशर हे लोक पाहतायत. तर मला सांगायचं तात्पर्य काय की तुम्हाला मार्केटमध्ये घाबरू नका, निश्चितच शिकून काम करा. हा, मी म्हणत आहे तुम्हाला लाखो करोडो लगेच सुरुवात करा. मार्केटमध्ये काही हजारांपासून सुरुवातीला, 500, 1000, 2000, 5000, 10000 पासून सुरुवात करा. शिका, हजारो कोटींचा प्रवास पहिल्या पावलाने सुरू होणार आहे. पण तुम्हाला पहिलं पाऊल मित्रांनो टाकावं लागेल. आणि शेअर मार्केट ही अशी गोष्ट आहे, शेअर मार्केट हे शून्यापासून सुरुवात करून जगात श्रीमंत करायची ताकद या शेअर मार्केटच्या व्यवसायामध्ये माध्यमातून आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती आता जो सेमिनार सुरू होतोय माझा, आपल्याकडे टीव्हीवरती वेळ कमी असतो म्हणून लगेच तुम्ही आता माझा जो शेअर मार्केटचा युट्यूबवरती सेमिनार सुरू होतोय लाईव्ह, भारतीय शेअर मार्केट मराठी युट्यूबवरती लगेच सर्च करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा. आणि आपला लगेच थोड्याच वेळात आता युट्यूबवरती सेमिनार सुरू होतोय, त्याच्यामध्ये सुरुवात कशी करायची, कुठले शेअर घ्यायचे, ह्याच्यावरती आणखी मी तुम्हाला डिटेलमध्ये शेअर मार्केटची सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे. तर भारती सर, शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्याचा चौथा मंत्र नेमका कोणता आहे? येस, शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्याचे आपण तीन मंत्र आपण पाहिले की स्टार्ट अर्ली, इन्व्हेस्ट रेग्युलरली, इन्व्हेस्ट फॉर लॉंग टर्म. तर शेअर मार्केटमध्ये चौथा मंत्र हा खूप महत्वाचा आहे शेअर मार्केटमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी. तर चौथा मंत्र म्हणजे डोंट बुक अर्ली प्रॉफिट. मार्केटमध्ये आपल्याला लवकर प्रॉफिट बुक करायचे नाहीयेत. मार्केटमध्ये आपल्याला लॉंग टर्म साठी पैसा ठेवायचा आहे, मोठे प्रॉफिट घ्यायचे. कारण मित्रांनो, मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचंय, मला या ठिकाणी की शेअर मार्केटमध्ये जर स्टॉकने रिटर्न द्यायला सुरुवात केली तर शेअर हे एकदम डबल 100%, 200%, 300% अगदी लाख लाख पटीने शेअरची किंमत वाढलेली आहे. मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय, 2000 ची एक गोष्ट सांगतो तुम्हाला. 2000 साली ज्याने स्टेट बँकेमध्ये 5 लाखाची FD केली त्याचे आज झाले 40 लाख रुपये. पण 2000 साली ज्याने स्टेट बँकेचे शेअर्स घेतले 5 लाखाचे त्याचे झाले आज 12 कोटी रुपये. तर मला सांगायचं तात्पर्य काय मित्रांनो तुम्हाला की शेअर मार्केटमध्ये तुम्हाला डोंट बुक अर्ली प्रॉफिट्स. तुम्ही जर लवकर प्रॉफिट बुक केलं, उतावळे झाले मार्केटमध्ये, तर तुम्हाला थोडस प्रॉफिट मिळणार आहे. पण लॉंग टर्म साठी शेअर घेऊन आपल्याला जर मोठे प्रॉफिट बुक करायचे तर मार्केटमध्ये बरेच लोक चुका करतात, आपले मराठी लोक, की लवकर प्रॉफिट बुक करतात आणि मार्केटमधून बाहेर पडतात. तर शेअर मार्केटमध्ये सक्सेसफुल होण्याचा चौथा मंत्र आहे, डोंट बुक अर्ली प्रॉफिट्स, बुक्स लॉट ऑफ प्रॉफिट इन मल्टीपल अमाऊंट. त्याच्यामध्ये मल्टीपल म्हणजे मल्टीपॅकर अमाऊंटचे प्रॉफिट आपल्याला झाले पाहिजे, या ठिकाणी मला आपल्या प्रेक्षकांना सांगायचं. पुढचा एक आणखीन एक महत्वाचा प्रश्न असतो म्हणजे शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगचे कोणकोणते नेमके प्रकार आहेत? येस, शेअर मार्केटमध्ये मॅडम आपण ट्रेडिंग करत असतो तर ट्रेडिंगचे आपल्याला लोकांना म्हणजे दर महिन्याला पैसे जर कमवायचे असतील तर ट्रेडिंग हा शेअर मार्केटमध्ये खूप चांगला प्रकार आहे. की शॉर्ट टर्म मध्ये म्हणजे एक स्केल्पिंग नावाचा प्रकार आहे मॅडम, की त्याच्यामध्ये काही मिनिटांमध्ये काही सेकंदामध्ये लोक ट्रेड करतात. म्हणजे 9:15 मार्केट सुरू झाला नाही, 40-50 सेकंद फक्त ट्रेड ठेवतात आणि लगेच रॅलीमध्ये लोक बाहेर पडतात, त्याला म्हणायचं स्केल्पिंग हा एक ट्रेडिंगचा प्रकार आहे. दुसरा प्रकार असतो इंट्राडे ट्रेडिंग. इंट्राडे म्हणजे आजची आज घ्यायचं, आजची आज विकायचं, एक दिवसामध्ये पोझिशन स्क्वेअर ऑफ करायची, त्याला इंट्राडे. त्याच्यानंतर स्विंग ट्रेडिंग, एक आठवड्याभरासाठी पोझिशन घेणे.
त्याच्यानंतर पोजिशनल ट्रेडिंग काही महिन्यांसाठी मार्केटमध्ये ट्रेड घेणे, त्याच्यानंतर लॉंग टर्म डिलिव्हरी इन्व्हेस्टमेंट एक वर्षानंतर शेअर विकणे लॉंग टर्म साठी ठेवणे, त्याला डिलिव्हरी बेस लॉंग टर्म शेअर मार्केटची इन्व्हेस्टमेंट असं म्हटलं जातं. तर असे अनेक प्रकार आहेत मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्याचे, आणि ज्या पद्धतीने आपल्याला सूट होत आहे, जे लोक नोकरी करतात त्या लोकांनी दिवसातून 15 मिनिटं जरी वेळ दिला तरी ते शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून टार्गेट स्टॉप लॉस लावून व्यवस्थित आरामशीर काम करू शकतात आणि दर महिन्याला चांगला प्रॉफिट ते लोक काढू शकतात. अगदी सर, आणि आजपर्यंत तुम्ही अनेकांना मार्गदर्शन केलंय, अशाच तुमचं मार्गदर्शन घेतलेल्या काही प्रतिक्रिया त्या लोकांच्या आपल्यापर्यंत आलेल्या आहेत, त्या आपण बघूया. नमस्कार, मी पोलीस कॉन्स्टेबल हेमंत कुंजीर, मी पुणे ग्रामीण पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून नेमणुकीस आहे. नोकरी करत असताना सुद्धा एक सामान्य माणूस चांगल्यापैकी पैसे कमावू शकतो शेअर मार्केटमधून, हे मला रवींद्र भारती सरांकडून समजलं. त्यानंतर मी ऑनलाईनच्या माध्यमातून मी काय त्यांच्या संपर्कात आहेच आजपर्यंत, परंतु सामान्य माणसासाठी किंवा जे नोकरी करणारे वर्ग आहे त्यांच्यासाठी शेअर मार्केटमधून चांगलं इन्कम कमावता येईल हे मला कळलं. तर प्रेक्षक हो, रवींद्र भारती सर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठीचे 5 मंत्र, यावरती ते मार्गदर्शन करतात. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो, बघत रहा टॉक टाइम. ब्रेकनंतर टॉक टाइम आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी ते कोणते 5 मंत्र आहेत ते 5 मंत्र आपण जाणून घेतोय, आणि रवींद्र भारती सर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. चला एकदा पुन्हा एकदा त्यांचं मार्गदर्शन घ्यायला सुरुवात करूयात. मग सर, शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्याच्या 5 मंत्रांपैकी 4 मंत्र तर तुम्ही सांगितलेले आहेत, 5वा मंत्र नेमका कोणता? शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्याचा 5वा मंत्र मला या ठिकाणी सांगायचंय, डोंट डू शॉर्ट टर्म ट्रेडिंग विदाउट प्रोफेशनल नॉलेज. मार्केटमध्ये मॅडम मी बघतोय आता खूप लोक एंट्री करतायत युट्यूब वरती वगैरे, हे करतात डिमॅट अकाउंट अनेक ठिकाणी ओपन करतात, आणि लोकांना 2 बटन माहिती झाली बाय सेलची, त्यांना वाटतं आपल्याला संपूर्ण शेअर मार्केट कळलं. तर मला लोकांना या ठिकाणी सांगायचंय की घाई गडबड करू नका. मार्केटमध्ये विदाऊट नॉलेज तुम्ही शॉर्ट टर्म ट्रेडिंग इंट्राडे वगैरे जे आहे ते विदाऊट नॉलेज अजिबात करू नका. शेअर मार्केटचं प्रोफेशनल नॉलेज घ्या, शेअर मार्केट प्रोफेशनली शिका, आणि मग तुम्ही अगोदर डिलिव्हरी बेस अगोदर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटने शेअर मार्केटमध्ये सुरुवात करा, थोडासा शेअर मार्केटचा अनुभव येऊ द्या, आणि त्याच्यानंतर तुम्ही मार्केटमध्ये ऍक्च्युअल ट्रेडिंग सुरू करा. लोक काय करतात, 50,000, 1 लाख, 2 लाख, 5 लाख जे काय लोक लगेच टाकतात, 2 बटन माहिती असतात बाय सेल, नंतर गडबड होते, स्टॉप लॉस लागला का नाही समजत नाही, गडबडीत फोन करतात, काय चाललंय कळत नाही, मार्केटमध्ये स्क्रीनवरती लॉस बघून व्हायबल होतात, हायपर होतात, आणि मग लोक गडबड करून मार्केटमध्ये लॉस करतात. तर डोंट डू शॉर्ट टर्म ट्रेडिंग विदाऊट प्रोफेशनल नॉलेज, हे मला तुम्हाला या ठिकाणी मला शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्याचा, आणि हा खूप महत्वाचा आहे. खूप लोक नवीन लोक ह्याच 5व्या मंत्राला चूक करतात आणि आपले पैसे घालवतात. मार्केट हे खूप मोठे आहे, शून्यातून सुरुवात करून जगात श्रीमंत करायची ताकद मार्केटमध्ये आहे, पण तुम्ही ह्याला प्रोफेशनली शिकून घ्या आणि स्टेप बाय स्टेप मार्केटमध्ये सुरुवात करा. सर, पण तुम्ही शेअर मार्केटमध्ये कसे यशस्वी झाला? तुमचं स्वतःचं रिसॉर्ट आहे, तसंच तुम्ही स्वतःचं प्रायव्हेट हेलिकॉप्टर बुक केलंय, आणि सामाजिक कार्यातही तुमचं योगदान असतं. तुम्ही 5 एकर जागेत वृद्धाश्रम देखील बांधताय, त्याबद्दल काय सांगाल? मार्केटमध्ये सुरुवात केली मी 2004 साली 11वी मध्ये असताना, सुरुवातीला 1-2 वर्ष थोडस नुकसान झालं मित्रांच्या नादी लागून अर्धवट नॉलेजने काम करून, पण त्याच्यानंतर मी गोपाल गलगरे सरांकडे प्रोफेशनल कोर्स केला, त्याच्यानंतर मी तिथं ठरवलं की शेअर मार्केटमध्येच करिअर करायचं, आणि त्याच्यानंतर मग मी पाहिलं तिथं ब्रोकरच्या ऑफिसमध्ये गेलो, त्यांना विचारलं, मी रिक्वेस्ट केली की मला करिअर करायची इच्छा आहे, शेअर मार्केटमध्ये खरंच पैसे बनतात का हो? तर त्यांनी मला, मी त्यांना म्हणलं मोठे पोर्टफोलिओ कोणाचे, तर त्या ब्रोकरच्या टर्मिनलवरती मी अगदी 1000-1000 कोटींचे ऍसेट असणारे पोर्टफोलिओ पाहिले, 100-100 कोटीचे लोक पाहिले, 200-200 कोटीचे लोक पाहिले, आणि मग माझं स्वप्न थोडंसं मोठं झालं की मलाही शेअर मार्केटमध्ये मोठं काम करायचं, आणि तेव्हापासून मी प्रोफेशनली ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट करून शिकून मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती काम केलं, आणि आज 30 एकर मध्ये रिसॉर्ट चाललेला आहे, 70 कोटीचा प्रोजेक्ट, तो एकही रुपया लोन न घेता मी पूर्ण करतोय, स्वतःचं हेलिकॉप्टर येते माझी इच्छा होती पूर्वीपासून, आणि आपण समाजाचंही काही देणं लागतो, त्यासाठी मी एक 5 एकरचे प्लॉट घेतलेला आहे मॅडम उरईकांच्या, तिथे माझं वृद्धाश्रमाचं काम देखील मी आता सुरू करतोय. आपण समाजासाठी देखील खूप काही गोष्टी आपण केल्या पाहिजेत, आपण लाईफ मध्ये यशस्वी झालो तर आपण इतरांसाठीही आपण मोठं कार्य केलं पाहिजे, त्यासाठी मी माझ्या युट्यूब चॅनलवरती सोमवार ते गुरुवार रात्री 8 ते 8:30 आपल्या मराठी माणसांसाठी मोफत प्रशिक्षणाची सिरीज सुरू केलेली आहे, आणि ते लाईफ टाईम प्रशिक्षण मी आपल्या युट्यूब चॅनलवरती मोफत घेणार आहे. आता आपला हा टीव्हीवरचा कार्यक्रम संपल्यानंतर मी 1 ते 1.5 तासासाठी शेअर मार्केटच्या बेसिक नॉलेज घेण्यासाठी 1 ते 1.5 तासांचा आता मी सेमिनार घेतो लाईव्ह आपल्या युट्यूब चॅनलवरती, लगेच भारतीय शेअर मार्केट मराठी
ह्या युट्यूब चॅनल वरती या, आपण डिटेल मध्ये कुठले शेअर्स घ्यायचे ते आणखी डिटेल मध्ये पाहू. अगदी सर, आणि आजपर्यंत तुम्ही अनेकांना मार्गदर्शन केलंय, अशाच तुमचं मार्गदर्शन घेतलेल्या काही प्रतिक्रिया त्या लोकांच्या आपल्यापर्यंत आलेल्या आहेत, त्या आपण बघूया. नमस्कार, मी उदय सातपुते, प्रोफेशनली मी एक सिव्हिल इंजिनियर आहे. नमस्ते, मी किरण कांचन, आर्किटेक्ट आहे. एका दिवशी आम्ही असंच सहज युट्यूबवर भारती सेमिनारचे 2-3 व्हिडिओज पाहिले, त्यानंतर आम्ही त्यांचे सेमिनार अटेंड केले. गुंतवणूक कुठे करायची असती आणि कुठे पैसे किती लावायचे असतात ह्या सर्व गोष्टींची आम्हाला माहिती देण्यात आली तिथे. आणि सुरुवातीला आम्ही छोटे कॅपिटल इन्व्हेस्ट करून एक छोटी छोटी अमाऊंटमधनं नफा मिळवत गेलो. आता रिसेंटली 3-4 महिन्यापूर्वी आम्ही 1-1.5 लाखाचा नफा मिळवत गेलो. आणि इथून पुढे आम्ही असं टार्गेट ठेवलं आहे की 10-15 लाखाचं मंथली इन्कम आम्हाला भेटला पाहिजे. तर मग भारती सर, कार्यक्रमाच्या शेवटी जाता जाता नेमकं प्रेक्षकांना काय मेसेज द्याल? येस, जाता जाता मी आपल्या मराठी माणसांना हेच सांगेल की मार्केटमध्ये सुरुवात करा. मार्केट हे खूप मोठं आहे, आपण शून्यातून सुरुवात करून आपण मोठं विश्व शेअर मार्केटमध्ये निर्माण करूया. मी तुमच्या सोबत आहे. आणि आपल्याला शेअर मार्केटमध्ये जसे जमिनीचे सातबारे असतात तसं शेअर मार्केटचे मोठे सातबारे, 50 कोटी, 100 कोटी, 1 कोटीचा तरी मिनिमम सगळ्यांचे सातबारे आपल्याला बनवायचे. आणि आपण युट्यूब चॅनलवरती आता परत लाईव्ह मध्ये भेटूया. चला, थँक्यू. अगदी. तर रवींद्र भारती सर, तुम्ही आमच्या टॉक टाइम या कार्यक्रमात सहभागी झाला आणि शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी 5 मंत्र अत्यंत महत्वाचे सांगितलेले आहेत. खूप खूप धन्यवाद त्यासाठी. तर प्रेक्षक हो, यासोबतच आज टॉक टाइम मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या विषयासह पुन्हा भेटणार आहोत. बघत राहा आमचा खास कार्यक्रम टॉक टाइम.